पैसों के विवाद को लेकर मटका लेने वाले का खून। सोलापुर शहर के केकड़े नगर परिसर में आज बुधवार 21 सितंबर 2022 की पहर 3 बजे के आसपास मटका लेने वाले 35 साल महादेव नारायणकर को फोन आया। तभी वो नींद से उठकर अपना मोबाइल लिए घर के बाहर आए, जहां एक अनजान व्यक्ति ने महादेव का गला चाकू से काट कर फरार हो गया। तभी महादेव की पत्नी अपने पति को बुलाने के लिए बाहर आई, जहां पति को खून में लथपथ पड़ा देख जोर जोर से चीखने लगी। ये सुन आसपास के लोग जमा होकर फौरन पुलिस को सूचना दी। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंच लाश को पोस्टमार्टम के लिए सोलापुर सिविल अस्पताल ले गई और इस पूरे मामले की जांच में जुटी है। महानंदा शिंदे, आम्ही तर बाळाला राहतात, मला 3:30 माझ्या मुलीचा फोन आला, काको तू कुठे आहे? मी म्हणले घरी आहे, काय झालं? एवढ्या रात्री का फोन केली त्यांनी? तर काय नाही, माझ्या नवऱ्याला मारलं। मग मला काय वाटलं, मारामारी झाली काय की म्हणून कोण मारलं, कशामुळे मारलं असं मी विचारले। तर नाही नाही काकू, तू ये, माझ्या नवऱ्याला मारले बघ, असं पहिल्यांदा बोलले। मग मी काय केलं, अजून एकदा फोन केले, म्हणजे हिने मला नीट काय सांगितलं काय झालं म्हणून एवढ्या रात्रीच्या टायमाला। मी तिला म्हणले काय झालं नीट सांग मला, म्हणलं तर तिने डायरेक्ट नंतर ना अजून एकदा मी तिला फोन लावले की काय झालं मला नीट सांगतो। तर ना काको काय विचारतील, माझा नवरा मेला असं डायरेक्टच मला बोलले। माझे हातपायच निघून गेले। मग मी इकडं आले तर तो पण पॅकिंग केलं होतं त्यांनी डिपार्टमेंटने। कशामुळे झालं, काय झालं, ते काय पैसे पाहिजेत त्यांचं काय तर झालेलं आहे म्हणून मला तेवढं काय त्यातलं माहीत नाही, फक्त पैशासाठी झालं म्हणून एवढं कळलं मला। त्यांनी काय तर चाकूने हे तिथले जे आता घर मालकीन जे आहे त्यांनी बोललेलं मी ऐकलेलं आहे की घर मालकीन म्हणते हिथं एक चाकू मारलं आहे, हिथं एक चाकू मारलं आहे आणि एक चाकू हिथं मारलं आहे त्याला असं। आणि पूर्ण त्याचं असं आता आम्ही बघितलं तर तिथं रशीसुद्धा पडली होती, लायलनची रशीसुद्धा त्याचं पास दिलं होतं त्याला रशीनेसुद्धा। आता ते कोण केलं आणि पळत गेला म्हणते त्याने असं रॉड मारून, तर ते मालकींनी मला स्वतः बोललेलं सांगते की ते धोंडे घेऊन त्याच्या पाठीमागं असं मारले म्हणून सांगितलं। त्याने आता अंधारामध्ये तोंड दिसलं नाही म्हणून त्यांनी मला बोलायला लागलं। पण आता कोण होतं काय नाही, डायरेक्ट घरात घुसून असं मारायचं म्हणलं तर किती धाडस बन असेल सांगा। आता ते कोण असेल ते तुम्ही हुडकून काढा बघा, एवढं आम्हाला तुमची हे आहे बघा एवढंच।